नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. तिचा 12वीचा निकाल जाहीर झाला. एवढंच काय तर 12वीच्या परीक्षेत तिने तिच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. मात्र मुलीचं हे यश पाहायला वडील उपस्थित नव्हते. किंबहुना वडिलांच्या निधनाने त्या मुलीनेही तिचा निकाल पाहिला नव्हता. कुटुंब दुःखाच्या खाईत बुडून गेलं होतं. सुधागड तालुक्यातील हातोंड येथील रहिवासी सम्यक क्रांती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते व सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचं मंगळवार दिनांक 7 जून रोजी रात्री अपघाती निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी 8 जूनला दुपारी काढण्यात आली. याचवेळी 12वीचा निकाल जाहीर झाला. वाघमारे यांची मुलगी विदिशा हिने पालीतील ग बा वडेर हायस्कूल व व ग ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून प्रथम क्रमांक मिळवला. तिला तब्बल 83.67% मिळाले. मात्र मुलीचं हे यश पाहण्यासाठी वडील हयात नव्हते. एकीकडे 12वीचा निकाल आणि दुसरीकडे वडिलांची अंत्ययात्रा अशी विलक्षण परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे तिच्या शिक्षकांसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केलीय. आपल्या मुलीने खूप शिकावं यासाठी मंगेश वाघमारे खूप प्रयत्नशील होते. नियमित ते मुलीला कॉलेजमधून न्यायला आणि आणायला येत असत. मात्र मुलीचं हे यश त्यांना पाहायला मिळालं नाही. वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो पाली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.